अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि काँग्रेस नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली अशोक चव्हाणांनी राजीनामा देणं धक्कादायक आहे त्यांना पक्षानं काही कमी केलं नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी दिली आहे विलासजी माजी मुख्यमंत्री सुद्धा काँग्रेस सोडून चाललाय अगदी कालपर्यंत ते प्रदेश कार्यालयामध्ये बसून होते सर्व कार्यकर्त्यांना भेटत होते बैठकांमध्ये सहभागी होत होते जागा वाटपाच्या आघाडीच्या बैठकांमध्ये ते काँग्रेसचं नेतृत्व करत होते आणि आज अचानक ते काँग्रेस सोडून चाललेत नाही तेच आश्चर्य आहे की जे आमच्या पक्षातले सर्वे सर्व आहे म्हणजे प्रत्येक निर्णय त्यांच्या मताप्रमाणे घेतला जात होता आणि आजही ते आग्रही होते म्हणजे असं त्यांच्या एकूण म्हणजे स्टाईलवरून असं वाटलं नाही की ते आ, अशा पद्धतीचा ऐन पार्टीचा आता युद्धावर आपण जाणार आणि अशा वेळेला ते राजीनामा देतील काहीच कळलं नाही अनाकलनीय आहे ते आणि काहीच कारण नाही ना पार्टी सोडून जायचं काय नाही मिळालं त्यांना असं म्हटलं जातं की त्यांची प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा होती गेल्या काही दिवसांपासून त्यांचे प्रयत्न होते आणि काँग्रेस नेतृत्वाने त्या संदर्भात काही दाद दिली नाही म्हणून नाराज होऊन ते गेले आहे म्हणजे पुन्हा एक पद हवा होता तो पद मिळाला नाही म्हणून गेले अरे पण तुम्हीच डिक्टेक्ट कराल का तुम्हाला जे वाटत ते नाही मिळाले की चालले असं कसं होतं आणि तुमचा क्रम नसताना तुम्ही लाईनीमध्ये नसताना आउट ऑफ वे जाऊन तुम्हाला त्यावेळेला मुख्यमंत्री बनवलं पुष्कळ लोक लाईनीमध्ये होते तेव्हा दावा नव्हता अशोक चव्हाणांचा जेव्हा ते मुख्यमंत्री झाले दुसरे लोक सिनियर होते पतंगराव कदम त्यांच्यापेक्षा सिनियर होते पद्धगुप्चाप राहिले यांना संधी दिली युवक म्हणून म्हणजे तुम्हाला आउट ऑफ वे जाऊन या पक्षामध्ये मिळत राहिलं आणि चव्हाण साहेबांचे चिरंजीव म्हणून एम एल सी म्हणून तुम्ही मंत्री झाले कुठंतरी काँग्रेसमध्ये असं होत आहे का की नाना पटोलेंचं एक जो वर्किंग पॅटर्न आहे त्याला नाराज होऊन एकानंतर एक नेते काँग्रेस सोडत आहेत नाही 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 हे काही आपल्या राज्यामध्येच आहे असं नाही आहे आज पूर्ण देशामधल्या राज्यांमध्ये लोक जे सोडून चालले ते नाना पटोलेमुळे नाही चाललेले आहेत प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे कारण आहेत आणि कारण आहे बी जे पी कारण आहे दुसऱ्या पार्टी दुसरी पार्टीच्या पार्टी आपल्या पार्टीमध्ये घ्यायची दुसऱ्याच्या पार्टी तोडायची आणि अबकी बार चारशे तीन करायचा हा सगळा प्रयोग आहे आणि म्हणून त्यांनी त्या ते चव्हाणांना तोडलं चव्हाण तुटले की इथे काँग्रेस बिलकुल नस्त नाबूत होऊन जाईल असं त्यांना वाटायला लागलं ला। हे असं होणार नाही आहे हे जेवढे पाप करतील हे सर्व त्यांच्या विरोधामध्ये जाणार आहे आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकांमध्ये ते सहभागी होत होते आणि आज ते मुख्य जे काँग्रेसचा ज्यांच्याशी लढा आहे त्या भाजपमध्ये जातील अशी स्थिती आहे काँग्रेसच्या सा जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्यासाठी त्या एक धक्कादायक गोष्ट त्याला असं त्यांच्यासोबत धोका होतो आहे असं वाटतं हा धोकाच आहे काय वाटेल त्या कार्यकर्त्यांना जे बिचारे रात्रंदिवस लागलेले आहेत अनेक पदं त्यांना देण्यात आली सर्व पदं त्यांनी भूषवली आउट ऑफ वे जाऊन त्यांना पदं देण्यात आली तरी आज ते काँग्रेस सोडताय अत्यंत तीव्र शब्दांमध्ये विलास मुत्तेमवार त्या संदर्भात नाराजी व्यक्त करतायत कॅमेरामॅन अतुल सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट